नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. यावेळी चॅनलवरती आपण 7 ते 8 महिन्याच्या बाळाचा पूर्ण महिनाभराचा म्हणजे 30 दिवसांचा जो डाएट चार्ट आहे हा डिटेलमध्ये रेसिपी सहित पोस्ट केलेला आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि तुमचं बाळ 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान असेल तर तो डाएट चार्ट जरूर चेक करा, जो बाळाच्या वजन वाढीसाठी, बुद्धीच्या वाढीसाठी, बाळाच्या उंचीच्या वाढीसाठी, बाळाला सुदृढ आणि गुटगुटीत ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8 ते 9 महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट. म्हणजे बाळ जेव्हा 8 महिने पूर्ण करतो तर त्यावेळी तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ कशा प्रकारे द्यायचे आहेत. लक्षात घ्या, 8 ते 9 महिने हा जो काही कालावधी आहे हा बाळासाठी खूप जास्त महत्वाचा कालावधी आहे. कारण या वेळेमध्ये तुम्ही बाळाला खाण्याची विशेष गोडी लावू शकता, बाळाला चावून खायला शिकवू शकता. शिवाय बाळाच्या आहाराच्या रिलेटेड सुद्धा खूप सारे बदल तुम्हाला करायचे असतात की ज्यामुळे बाळाला भविष्यामध्ये खाण्याच्या रिलेटेड कोणतीही तक्रार करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. हा जो डाएट चार्ट आहे हा सुद्धा बाळाची रिक्वायरमेंट, बाळाची टेस्ट आणि बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी बनवलेला आहे, जो डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जो बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. 7 ते 8 महिन्याच्या दरम्यान दिवसभरामध्ये बाळाला तुम्ही 2 मील्स देत होता, म्हणजे एक ब्रेकफास्ट असेल आणि दुसरा लंच असेल, किंवा दिवसभरामध्ये कोणत्याही 2 वेळेमध्ये तुम्ही बाळाला वरचा आहार देत होता. जसं बाळा 8 महिने पूर्ण करतो तर त्यानंतर बाळाला तुम्हाला दिवसातून 3 मील्स देणं हे गरजेचं आहे, ज्यामध्ये असेल ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. या व्यतिरिक्त बाळाला जर अधेमध्ये भूक लागत असेल तर त्यावेळी तुम्ही अगदी थोडंसं स्नॅक्स सुद्धा द्यायचं आहे. पुढे जो डाएट चार्ट आहे हा मी वीकवाईज बनवलेला आहे आणि हे 3 मील्स लक्षात घेऊन बनवलेला आहे. मी स्नॅक्सचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, तर ते स्नॅक्स ऑप्शन तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या सोयीनुसार किंवा उपलब्धतेनुसार, बाळाच्या आवडीनुसार हे जे स्नॅक्स आहेत हे बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. या दरम्यान मोस्टली तुम्हाला 3, 2 आणि 1 रूल फॉलो करायचा आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला 3 मील्स बाळाला द्यायचे आहेत, 2 स्नॅक्स बाळाला द्यायचे आहेत आणि 1 फ्रूट, कमीत कमी दिवसभरामध्ये 1 फ्रूट बाळाला हे देणं गरजेचं आहे. मग हे तुम्ही स्नॅकमध्ये द्या किंवा बाळाच्या आहारामध्ये द्या. या अगोदर बाळाला प्युरीड फॉर्म मध्ये आहार देत होता किंवा जे काही बाळाचे पदार्थ आहे हे मिक्सरमध्ये अगदी बारीक फाईन प्युरी करून देत होता, तर तसं न करता तुम्हाला या दरम्यान बाळाला जेवढं शक्य होईल तेवढं मॅश्ड फूड द्यायचं आहे. मग तुम्ही ते हाताने मॅश करा किंवा जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये करत असता तर अगदी फाईन प्युरी न करता त्याचं जे टेक्स्चर आहे हे थोडंसं तुम्हाला जाडं भरडं ठेवायचं आहे. हे अगदी खूपच जाडं भरडं ठेवायचं नाही, हळूहळू हे जे ट्रान्झिशन आहे हे करायचं आहे. यामागचं कारण असं की या दरम्यान म्हणजे 8 ते 9 महिन्याच्या दरम्यान बऱ्यापैकी बाळाला हे दात यायची प्रोसेस सुरू झालेली असते. बाळाची जे काही हिरडे आहेत हे सळसळत असतात आणि अशा दरम्यान बाळ हा चावून खायला शिकत असतो. हे जे काही टेक्स्चर आहे आहाराचं तेच बाळाला चावून खायला शिकवणार आहे आणि ही जी काही वेळ आहे 8 ते 9 महिन्याच्या दरम्यानची तर ही अगदी बेस्ट आहे की ज्यावेळी तुम्ही बाळाला चावून खायला शिकवू शकता. थोडंसं घट्टसर आणि थोडंसं टेक्स्चर असणारा पदार्थ बाळाला तुम्हाला इंट्रोड्यूस करायचे आहे. या दरम्यान तुम्हाला बाळाला दिवसभरामध्ये कमीत कमी 1 तरी फॅमिली मील टाइम देणं गरजेचं आहे. कारण या दरम्यान बाळ हा तुम्हाला बघून सगळ्या गोष्टी शिकत असतो. जेव्हा बाळ हा सगळ्यांसोबत खायला बसतो, जेवायला बसतो, तर ती लोक कशी खात आहेत, त्यांच्या ताटामध्ये काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी बाळ ऑब्झर्व करतो आणि बाळाला खाण्याची एक गोडी लागायला मदत होते. त्यामुळे किमान 1 फॅमिली मील टाइम तरी बाळाला असायला हवा. या व्यतिरिक्त या दरम्यान तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त फिंगर फूड्स ऑफर करायचे आहेत, म्हणजे जेणेकरून बाळ हा त्याच्या हातामध्ये धरून स्वतः तोंडामध्ये घालून तो खायला शिकेल. बाळाला बिस्किट्स किंवा इतर कोणत्याही चॉकलेट, चिप्स वगैरे अशा कोणत्याही गोष्टी बाळाला बाहेरच्या तुम्हाला द्यायच्या नाही. शक्य तेवढा घरामध्ये बनलेला ताजा सकस पौष्टिक आहार द्यायचा आहे. या व्यतिरिक्त 1 वर्षापर्यंत बाळाच्या आहारामध्ये मीठ, साखर आणि मधाचा वापर सुद्धा तुम्हाला बिलकुल करायचा नाही. आता आपण वळूया पूर्ण 30 दिवसांचा म्हणजे 4 आठवड्यांच्या डाएट चार्टकडे. वीक 1 डाएट चार्ट या पद्धतीने आहे. यामध्ये मोस्टली आपण ब्रेकफास्टमध्ये खीरचे प्रकार ठेवलेले आहेत. यामध्ये तुम्ही मुगाची खीर, ओटची खीर, दलियाची खीर किंवा रव्याची खीर, मखाणा खीर, तांदळाची खीर किंवा ड्रायफ्रूट्स आणि इतर या कोणत्याही प्रकारे जे धान्य आहेत हे घेऊन त्याची खीर बनवू शकता. लंच थोडासा आपण हेवी आणि हेल्दी ठेवलेला आहे, ज्यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबलचा वापर केलेला आहे. डिनर हा मोस्टली आपण प्रोटीन रिच ठेवलेला आहे, जेणेकरून रात्रभर बाळाला व्यवस्थित झोप लागेल. ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये मोस्टली तुम्हाला जे
भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे प्रत्येक खीरमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवाय जे लंच आहे त्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही बाळाला देऊ शकता. डिनरमध्ये मोस्टली मिक्स डाळींचा किंवा सेरेलॅक असेल किंवा अंडी किंवा नॉनव्हेज जे आहे तर त्याचा समावेश तुम्हाला करायचा आहे. वीक 3 अगदी शेवटच्या दिवसापासून आपण बाळाला चपाती भाकरी दुधासोबत किंवा वरणासोबत द्यायला सुद्धा स्टार्ट करू शकतो. हे तुम्हाला हाताने व्यवस्थित अशी मॅश करायची आहे, थोड्या वेळ भिजत ठेवायची आहे, जेणेकरून एक सॉफ्ट बनेल आणि बाळ व्यवस्थित खाईल. जे काही चिला टाईप आहेत किंवा जे सॉफ्ट पॅनकेक्स आहेत हे सुद्धा तुम्ही हातामध्ये मॅश करून अगदी छोटे छोटे मऊ असे पॅनकेक्स बाळाला देऊ शकता, जेणेकरून बाळ छान चावून खायला शिकेल. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा जो डायट चार्ट आहे हा नोट डाऊन करून घेऊ शकता आणि त्यानुसार बाळाला देऊ शकता. जे काही मॉर्निंग स्नॅक आहे तर त्यामध्ये शक्यतो तुम्हाला एखाद्या फळाचा समावेश करायचा आहे किंवा मिल्कशेक्स तुम्ही बाळाला देऊ शकता, फळांचे ज्युसेस तुम्ही बाळाला देऊ शकता. आणि जे इव्हिनिंगचं स्नॅक आहे त्या दरम्यान बाळ हा दुपारची एक छोटीशी नॅप घेऊन उठलेला असतो किंवा थोडीशी बाळाला गरम काहीतरी खाण्याची इच्छा असते तर अशा वेळी तुम्ही बाळाला सूपच्या स्वरूपामध्ये हे जे स्नॅक आहे हे बाळाला देऊ शकता. आता यामध्ये स्नॅकमध्ये कोणकोणते पदार्थ किंवा कोणकोणती फळं तुम्हाला द्यायची आहे हे आपण पुढे पाहूयात. तर फळांमध्ये तुम्हाला मोस्टली द्यायचं आहे आंबा, पपई, चिक्कू, टरबूज, स्ट्रॉबेरी, किवी, सफरचंद, पेअर किंवा अवोकॅडो. तर यापैकी कोणतंही फळ तुम्ही बाळाला देऊ शकता. आता सूपमध्ये काय काय देऊ शकता, तुम्ही चिकनचा सूप देऊ शकता, मटनचा सूप देऊ शकता बाळाला, किंवा आणखी मिक्स भाज्यांचा सूप देऊ शकता, टोमॅटो सूप देऊ शकता, कॉर्नचा सूप देऊ शकता, मशरूम सूप देऊ शकता, किंवा घरामध्ये कोणतीही भाजी असू द्या ती भाजी छान उकडून थोडंसं पाणी टाकून त्याचा सूप बनवा किंवा आहे अशी उकडलेली भाजी सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही जे काही पनीर आहे हे पनीर तुपामध्ये थोडंसं फ्राय करून त्याचे छोटे छोटे क्यूब्स बनवून ते बाळाला देऊ शकता, किंवा थोडंसं फिंगर फूडच्या स्वरूपामध्ये एखादं फळ असेल किंवा कॅरट आहे, रताळ्याचे काप आहेत, हे उभे उभे कट करून थोडेसे स्टीम करून ते बाळाच्या हातामध्ये दिले तर हे बाळ हा व्यवस्थित चावून खातो. बाळाला एक फिंगर फूड खाण्याची सवय सुद्धा लागते आणि या भाज्या या ही जी काही फळं आहेत ही सुद्धा बाळाच्या पोटामध्ये जायला मदत होते. किंवा बाळाला तुम्ही दही देऊ शकता, दह्यामध्ये थोडेसे फळांचे काप टाकून फळांचे तुकडे टाकून ते बाळाला देऊ शकता. तर अशा खूप सारे स्नॅकचे ऑप्शन्स तुम्ही बाळाच्या आवडीनुसार किंवा भूकेनुसार द्यायचे आहेत. लक्षात घ्या, स्नॅक हे स्नॅकच असायला हवं जे बाळाची छोटी भूक भागवेल, कारण जर तुम्ही स्नॅक खूप जास्त प्रमाणामध्ये दिलं तर बाळाच्या मेन मील्सवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. बाळाने जे त्याचे मुख्य 3 आहार आहेत हे पोटभर व्यवस्थित खाणं हे गरजेचं आहे, त्यामुळे स्नॅकची क्वांटिटी ही थोडीशीच असायला हवी बाळाची छोटीशी भूक भागवणारे. 8 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळाला मटन आणि चिकन सुद्धा इंट्रोड्यूस करू शकता, फक्त त्याचे पीसेस न देता ते सूपच्या स्वरूपामध्ये द्यायचं आहे. म्हणजे ते उकडलेलं जे पाणी असतं तर ते तुम्हाला बाळाला द्यायचं आहे बाळाच्या डायजेशननुसार. बाळ जर प्रॉपर डायजेस्ट करू शकत नसेल तर हे देणं अवॉइड करायचं आहे. एग्स तुम्ही देऊ शकता बाळाला, फिश सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता, फक्त जे सिल्वर रंगाचे फिश आहेत हे देणं बाळाला अवॉइड करायचं आहे. तर हा होता आपला 8 ते 9 महिन्याच्या बाळाचा डिटेल डायट चार्ट. आय होप तुम्हाला हा आवडला असेल आणि तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल. तुमचं बाळ किती महिन्याचं आहे आणि यानंतर तुम्हाला कोणता डायट चार्ट जाणून घेण्याची इच्छा आहे हे मला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.